नमस्कार मित्रांनो, ऑटोटेक मराठी या यूट्यूब चैनल में मी मोरेश जाधव आपल्या सर्वांचे स्वागत करतो। तर मित्रांनो, आज या व्हिडिओ मध्ये आपण ॲक्टिवा 125cc BS6 मॉडेल याचा पूर्ण डिटेल रिव्ह्यू आपण आज या व्हिडिओ मध्ये आपण आज बघणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि ह्या बाईकचं एक वैशिष्ट्य असं म्हणजे की होंडाने या स्कूटर सेक्टर मध्ये ॲक्टिवाला पहिल्यांदाच BS6 मध्ये लॉन्च केलेला आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर आपण आज व्हिडिओला सुरुवात करूयात। तर मित्रांनो, गाडीमध्ये आपल्याला एक ब्लॅक पॅच इथं पाहायला मिळतो। तर हा ब्लॅक पॅचमुळे गाडीला एक असं युनिक असं फील येतोय। तर मित्रांनो, ह्या ब्लॅक पॅचच्या बरोबर ती खाली आपल्याला हेडलॅम्प मिळतो। तर हा LED सेटअप आहे, हेडलॅम्पचा LED सेटअप इथे आपल्याला पाहायला मिळतो। त्या हेडलॅम्पच्या खालती आपल्याला इथे टर्न इंडिकेटर आपण पाहू शकतो। तर मित्रांनो, येथे आपल्याला टर्न इंडिकेटर पाहायला मिळतो आहे। या इंडिकेटरच्याच खालच्याच बाजूला आपल्याला इथे LED DRLs म्हणजे डे टाईम रनिंग लाईट्स आपल्याला इथे पाहायला मिळतात। तर इथे आपण बघू शकतो की वाय आकाराची क्रोम फिनिशिंग गाडीला देण्यात आलेली आहे। या वाय आकाराच्या क्रोम फिनिशिंगमुळे गाडीला एक युनिक आणि स्मार्ट असा लुक येत आहे। तर याच्याखालीच बघितलं तर गाडीची पूर्ण बॉडी ही मेटॅलिक आहे। फक्त पुढच्याच बाजूला फक्त थोडासा फायबरचा यूज झाला आहे, तर गाडीची पूर्ण बॉडी ही मेटॅलिक आहे। तर इथे आपल्याला पाहू शकता, इथे आपल्याला रिफ्लेक्टर्स मिळतात, दोन्ही बाजूला रिफ्लेक्टर्स पाहायला मिळतात। तर मित्रांनो, हे फ्रंट सस्पेन्शन बघितलं तर फ्रंट सस्पेन्शन हे आपल्याला टेलिस्कोपिक फ्रंट सस्पेन्शन आपल्याला पाहायला मिळतं आहे। तर हे बघितलं तर अलॉय व्हील आहेत, एकदम हार्ड आणि एकदम क्वालिटी असं मटेरियल इथं यूज झालेलं आहे। आणि टायर्स बघितले तर फ्रंट टायर हे आपल्याला 12 इंचाचे फ्रंट टायर आपल्याला पाहायला मिळतात। तर सेफ्टीमध्ये बघितलं तर सेफ्टीमध्ये कंपनीने ते डिस्क ब्रेक आपल्याला दिलेले आहेत विथ सिंगल कॅलिपर। तर मित्रांनो, या गाडीमध्ये एक युनिक आणि एक नवीन फीचर्स असे मिळत आहे की सेगमेंटच्या कोणत्याच बाईक स्कूटरमध्ये आपल्याला हे फीचर्स पाहायला मिळत नाही। तर या फीचर्सचं नाव आहे साईड स्टँड कटऑफ इंजिन। तर मित्रांनो, तुमच्या गाडीचे जर स्टँड लागले असेल आणि जर तुम्ही गाडी स्टार्ट करायला गेला तर तुमची गाडी ही स्टार्ट होत नाही, तर तुम्ही हे स्टँड काढल्यानंतरच तुमची गाडी ही स्टार्ट होते। तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता, गाडीचे स्टँड आपण लावले तर गाडी ॲटोमॅटिकली बंद होते। ज्या वेळेला गाडीचे स्टँड आपण काढतो त्यावेळेलाच गाडी स्टार्ट होते। तर मित्रांनो, आपण या ॲक्टिवाचे इन्स्ट्रुमेंट क्लस्टर पाहणार आहोत। तर गाडीमध्ये डिजिटल आणि ॲनालॉग असे आपल्याला इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मिळते। तर मित्रांनो, ह्या डिजिटल डिस्प्लेमध्ये तुम्ही पाहू शकता इथे आपल्याला वॉच मिळतो, इथं आपल्याला फ्युअल दिसतं आहे किती आहे आत्ता गाडीमध्ये, त्याचप्रमाणे इथं आपण ट्रिप ॲडजस्ट करू शकतो। तसेच या गाडीमध्ये रिअल टाईम मायलेज एक फंक्शन असं मिळतं की तुमच्या गाडीमध्ये सध्या किती पेट्रोल आहे आणि त्या किती पेट्रोलमध्ये तुमची गाडी म्हणजे किती किलोमीटर चालेल असं या रिअल टाईम मायलेज या फंक्शनमध्ये आपल्याला ही माहिती मिळते। तर मित्रांनो, आपण बघितलं तर हे एक युनिक असे एकदम नवीन फीचर्स या गाडीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे। सेगमेंटच्या बाईकमध्ये सध्या या गाडीमध्ये असे भरपूर असे फीचर्स पाहायला मिळतात। इथे आपल्याला एक साईड स्टँड इंडिकेटर मिळतो, आपण स्टँड काढले का हा इंडिकेटर जातो। गाडीच्या सर्व्हिसिंगबद्दल इथे आपल्याला माहिती मिळते, इथं गाडी सर्व्हिसचा एक आपल्याला इंडिकेटर पाहायला मिळतो आहे। तर मित्रांनो, इथे आपल्याला स्मार्ट फंक्शन की हे फीचर्स पाहायला मिळते। तर इथे आपण इग्निशन गाडीचं ऑन केलं आणि जर आपण गाडीची चावी ही फ्युअल आणि सीट या ऑप्शनवरती नेली आणि आपण जर सीटचे बटन दाबले तर आपली गाडीची सीट ही ओपन होते। तसेच हे फ्युअल लीडचे बटन आपण दाबले तर फ्युअल लीड टँकचे झाकण पाठीमागून उघडते। मित्रांनो, आपण इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये बघितलं इथं आपल्याला लो बीम हाय बीमचे बटन आहे, इथं टर्न इंडिकेटरचे बटन आहे, इथं हॉर्न आहे गाडीचा। तर इथे सायलेन्स एकदम म्हणजे हे भारी फीचर्स आहे की सायलेन्स स्टार स्टॉप, म्हणजे हे तुम्ही गाडीचं एकदम म्हणजे ज्यावेळेला तुम्ही ही स्विच ज्यावेळेला गाडीचं इग्निशन ऑन करशील त्यावेळेला एकदम गाडी तुम्हाला चालू झालेली कळत नाही। म्हणजे एकदम तर मित्रांनो, हे आयडलिंग स्टार्ट स्टॉपचं आपल्याला एक स्विच इथे पाहायला मिळत आहे। तर म्हणजे ह्या फीचरचा म्हणजे असा यूज आहे की ज्यावेळेला तुम्ही तुमची गाडी सिग्नलवर असाल त्यावेळेला तुमची गाडी 10 ते 15 सेकंदपेक्षा जास्त वेळ जर चालू राहिली तर त्यावेळेला तुमची गाडी ही ॲटोमॅटिकली बंद होते आणि तुम्ही गाडीला थोडा ॲक्सिलेटर दिला की तुमची गाडी ही ॲटोमॅटिकली परत सुरू होते। तर मित्रांनो, आपण गाडीची आता साईड प्रोफाईल बघणार आहोत। मी साईड प्रोफाईल गाडीची बघितली तर इथे आपल्याला
ॲक्टिवाची बॅजिंग क्रोम फिनिशिंगमध्ये आपल्याला देण्यात आलेली आहे. तर इथं आपण बघितलं तर इथं आपल्याला फूट रेस्ट आपल्याला आहे. तर येथे खाली गाडीचा सायलेन्सर आपल्याला पाहायला मिळत आहे. तर तुम्ही मित्रांनो रिअर व्हील मागचं व्हील बघितलं तर इथं आपल्याला 10 इंचाचा टायर पाठीमागे मिळत आहे. तर मित्रांनो रिअर सस्पेन्शनमध्ये आपण बघितलं तर रिअर सस्पेन्शनमध्ये 3-स्टेप ॲडजस्टेबल हायड्रॉलिक सस्पेन्शन आपल्याला गाडीमध्ये पाहायला मिळतं आहे. तर मित्रांनो जर आपण गाडीची रिअल प्रोफाईल बघितली तर गाडीमध्ये एच टाईप आकाराचा आपल्याला टेल लॅम्प पाहायला मिळतो. तर इथं बघू शकता तुम्ही टर्न इंडिकेटर, तसेच इथं क्रोम फिनिशिंग दिलेला आहे. या क्रोम फिनिशिंगमध्ये आपल्याला ॲक्टिवा 125 cc बॅजिंग आपल्याला आपण पाहू शकता. इथे खाली नंबर प्लेटसाठी जागा आहे. इथे रिफ्लेक्टर पाहायला मिळतो आहे. तर म्हणजे गाडीचं एकदम लुक पाहिला आपण तर गाडीचा लुक हा एकदम युनिक आणि एकदम नवीन असा वाटत आहे. मित्रांनो गाडीची सीट बघितली तर गाडीची सीट एकदम अशी रुंद आणि लॉंग एकदम दिलेली आहे. लॉंग ड्राईव्हसाठी एकदम ही सीट एकदम भारी आहे. आणि सीटचं मटेरियल जर तुम्ही बघितलं तर एकदम असं मस्त आणि एकदम स्मूथ असं सॉफ्ट एकदम मटेरियल सीटमध्ये यूज झालेलं आहे. तर मित्रांनो गाडीच्या इंजिनविषयी आपण बघूया. तर गाडीचे इंजिन 6.10 kW पॉवर प्रोड्यूस करते. तसेच गाडीमध्ये 10.3 Nm टॉर्क आपल्याला मिळतो. तर गाडीचे इंजिन हे एकदम 125 cc मानाने एकदम पॉवरफुल असा परफॉर्मन्स देते. तर मित्रांनो आता आपण गाडीची हाईट लेंथ आणि विड्थ काय हे बघणार आहोत. तर मित्रांनो गाडीची जी लांबी आहे ती 1850 mm एवढी या गाडीची लांबी आहे. तसेच गाडीची तुम्ही विड्थ बघितली तर गाडीची विड्थ ही 707 mm एवढी या गाडीची विड्थ आहे. तसेच गाडीची हाईट आपण बघितली तर 1170 mm एवढी या गाडीची हाईट आहे. तसेच गाडीचा तुम्ही ग्राउंड क्लिअरन्स जर बघितला तर 169 mmचा ग्राउंड क्लिअरन्स आपल्याला या गाडीमध्ये पाहायला मिळतो. तसेच मित्रांनो गाडीची सीटची जी लेंथ आहे 712 mmची गाडीची सीटची लेंथ आपल्याला या गाडीमध्ये मिळते. तर मित्रांनो हीच होती होंडा 125 cc ॲक्टिवाबद्दलची संपूर्ण माहिती. तर मित्रांनो या गाडीची जर तुम्हाला टेस्ट ड्राइव पाहिजे असेल किंवा या गाडीसाठी बुकिंगसाठी जर तुम्हाला काही माहिती हवी असेल तर स्क्रीनवरती येणाऱ्या शिंदे होंडा कराड या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा किंवा शोरूमला तुम्ही शिंदे होंडा कराड या शोरूमला तुम्ही भेट द्या. तुम्हाला या गाडीची सर्व माहिती आणि टेस्ट ड्राइव तुम्हाला या शोरूममध्ये सर्व माहिती तुम्हाला मिळून जाईल.